सांगू कस होत सोन्यावा निराव, काय सांगू कस होत सोन्यावा निराव, माणुसकीच होत अस माझ की रंगाव, माणसांचा माझ्यात नाही तिथ ठा, जमिनीला आला बघा आभाळाचा भाव, संपकेला सुखाने झाली त्यान वर्ष, झालं उरलेलं जीवन एक संघर्ष, एक संघर्ष, एक संघर्ष। अगं आई, जीवन मरण आपल्या हातात नसतं ग, बाबा आपल्या सगळ्यांना सोडून गेलेत यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल। काय बोलली होती ग मगाशी, तुझ्या या देहावर तुझा हक्क आहे, विसर आता, तुझ्या सगळ्यावर आता माझा हक्क आहे। चले गजानन सर, माझ्या मुलींना खाली हो, तुमच्या पाया पडतो, प्लीज माझ्या पोरीला सोडा। आवड कशी पण करशील माहिती आहे, गप्प बसायचं असल गे गजानन सर, गजानन सर माझ्या मुलीला सोडा, प्लीज माझ्या मुलीला सोडा गजानन सर। अरे कुठे होतास काल? अरे काल ते डोंबराचा खेळ बघायला गेलो। डोंबराचा खेळ पण बघतो तू? हे सलीम तिकडे बघ, सकाळ सकाळ कसा डुलतोय बघ राजूचा फादर। कोण श्रीधर? अरे अंकल, अंकल काय सकाळ सकाळ मूड बनवला वाटत, हा कुठे निघालात? मारिया आंटी चाड्यावर? ए बघ्या, गण्या कुठे आहे रे? काय गण्या? तो तर गावाला वंटा झाला, तृप्ती नाही बोलली ना, शॉक घेतला असेल बिचाऱ्याने। गण्या नाही रे, आमचा राजू, राजूला शोधतोय। तुला माहिती आहे का राजू कुठे आहे ते? राजू तुमचा मुलगा आहे ना, तुम्हीच त्याला घरातून हाकललत ना, मग आता तुम्हालाच माहित पाहिजे तो कुठे गेलाय ते। खरं आहे तुझं, मलाच माहिती असायला पाहिजे, मीच त्याला घराच्या बाहेर काढलं ना, माझ्या मुलाची कदर नाही केली मी, तो मला सोडून गेला। आता मी माझ्या पोराला शोधतोय, माझा पोरगा सापडला तर मला सांगा रे, माझा राजू कुठे मला सांगा। सलीम मला काहीतरी सिरियस मॅटर वाटत। हे बघा काका, तुम्ही रडू नका, काय झालं ते स्पष्ट सांगा। माझी पोरगी काल रात्री गजानन माझ्या घरातनं जबरदस्तीनं उचलून नेली, माझ्या पोरीला वाजवले। अंकल तुम्ही रोना मत, मला एक सांगा, ते गजा तुमच्या घरी आला होता आणि कविताला घेऊन गेला होता, तेव्हा तुम्ही काय करत होता? मी काय करणार, मी लाचारपणाने बघत बसलो, माझा राजू असताना तो उभा चिरला असता त्याला, माझ्या पोरीला वाचवा रे, माझ्या पोरीला वाचवा, माझ्या पोरीला वाचवा। सलीम आपल्यालाच काहीतरी करावं लागेल। हे बघा काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आज संध्याकाळपर्यंत आम्ही कविताला घरी आणून सोडतो, आम्ही त्या राजूलाही शोधतो आणि गजाच्या घरी जातो, शांत राहा तुम्ही। हा दोन खोके पाठवून द्या, महिन्याभरात ती वस्ती खाली होईल। हा जैन बिल्डर आले आहेत तुम्हाला भेटायला। हा पाठवून द्या। हा हा पोलिसांची काळजी करतो का? पोलीस स्टेशन आपल्या हातात आहे। हा हा तुम्ही त्याची काळजीच करू नका, तुम्ही आमची काळजी घ्या झालं। चलो नंतर बोलू आपण।
काय शेठ आज कसं काय येणार ना? नमस्ते भाई, कशा? आपण एकदा मजेत. आपल्याला कोण काय करणार आहे? बैठो बैठो बैठो. बोला, कसं काय येणार आज? भाई तुम्ही एकदम बराबर बोलला का? काय की तुमच्याकडे काम होतं का? मी ते नवीन प्रोजेक्ट बद्दल बोललो ना भाई. त्याच्याबद्दल काहीतरी विचार करा. काय की तुमचीच एरिया आहे ना, तुमच्याच एरियामध्ये येतो हा प्रोजेक्ट. म्हणजे भाई तुम्हीच काहीतरी करू शकता. शेट बोललो तुम्हाला तुमचं काम नक्की होणार म्हणून. हा थोडा वेळ लागेल. काय शेट, इलेक्शनचा टाइम चालू आहे. एकदा हे इलेक्शन होते मग बघा एकेकाला व्यवस्थित साईडला घेतो. आणि काय शेठ, एखाद्याला कॉर्नर करायचं असेल तर त्याची दुखरी नस पकडायला लागते. जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार ते. माल आणलाय भाई. मी कधी विसरते काय? हे घे, काय घे, पुरते 20 आहे भाई, 20. हॅलो, आत मॅडम. भाई एक गोष्ट सांगायची होती. काय? हा बिल्डर तुमचा दुश्मन नारायण पाटील आहे ना, त्या कॅफे मदिनामध्ये भेटला होता. नारायणला पण याचा हप्ता जातो. अशी टीप आहे भाई आपल्याकडे. अच्छा ठीक आहे, जाऊ. काय शेठ, आजकाल तुम्ही आमच्या दुश्मनला पण हप्ता देता म्हणे? म्हणजे कोणाची गोष्ट करता भाई तुम्ही? नारायण. नारायणला तुम्ही हप्ता देता? भाई घाबरले ना मी. नारायण? हा भाई नारायण आहे ना, त्याच्याच एरियामधले प्रोजेक्ट आहे भाई. हा म्हणजे आता त्याला तर पैसे द्यावे लागणार ना भाई. त्या प्रोजेक्टला बुकिंग पण तगडे आहे भाई. सर्वांची नजर आहे त्याच्यावर भाई. मी जाम वैतागली त्याला, दोन खोका मागतोय. पैसे काय पेडला लागून राहिले काय? पण काय करणार भाई, गरीब माणूस भाई. 50 पेटी टेकवली. आता सारखं फोन करायला लागलं ते. पण मी पण खोटं बोलले त्याच्याशी. आणि सांगितलं काय मी ते मॉरिशसला आहे म्हणून. खोटा धंदा आहे ना भाई, सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं. काय करणार? अच्छा किती मागतोय भाई? 1.5 खोका मागतोय अजून. एवढे पैसे कुठून देणार भाई? थोडेसे असते तर मी दिले असते. पण एक आहे भाई, त्यांनी जास्त नाटकं केली ना, त्याचं काहीतरी करावं लागणार. मी त्याचा गेम वाजवतो. किती देणार? हे तर लई झकास झालं भाई. मी तुला देते ना काय ते 50 पेटी. 75. 2 दिवसात गेम वाजवतो त्याचा. 75 म्हणे 75. थोडं जास्त होते. नाही म्हणजे काय, ती पिढा जात असेल तर भाई देते ना मी. भाई मी दिले. ठीक आहे, उद्या 25 पाठवून दे. पण तू यायचं नाही, तुझ्या माणसाबरोबर पाठव. बर, बाकीच्या पुढच्या महिन्यात. चल जा आता. ठीक आहे भाई, आऊ जो. जय श्रीकृष्ण. जीवन एक संघर्ष. ओके भाई, खूप झालं. आता आता त्या गजाचा ना खूनच करावं असं वाटतोय. सलीम भाई, तुझ्या दुकानातून तो सुरा घेऊन ये मटण कापण्याचा. नाही ना त्याला उभा चिरला तर बघ. ए राजू, काय बोलतोयस तू? तू काय छोटा माणूस नाहीये? या आपल्या एरियातच नाही तर अख्ख्या मुंबईत त्याची वट आहे. हे असले कॉर्पोरेटर नेते तो खिशात घेऊन फिरतो. मग काय करायचं आपण? सोडून द्यायचं त्याला? अरे त्या चमडी चोराची पोलीस कंप्लेंट केली तर? हे बघा, मला माहित नाही त्याने कविताला का नेलंय, पण आपण एक काम करू, त्याच्याकडे जाऊ आणि त्याला समजावू. त्याच्या हातापाया पडू. प्रेमाने ते असे प्रश्न सुटत असतात. वाद घालण्यात काही एक अर्थ नाहीये.
हे बघा आपण सगळे मिळून त्याच्याकडे जाऊ. बरोबर आहे भाई तुझं, मी पण तोच विचार करत आहे. आपण त्याला काही करण्यापेक्षा कविताला सोडून आणणं महत्वाचं. बोला भाई. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की प्लीज तुम्ही कविताला सोडा. अरे कोण कविता? माझी बहीण. अच्छा, या भुरट्या चोराची बहीण काय? हे बघा, मी कुठल्याही कविता बिविताला ओळखत नाही, कळलं ना? अरे काय रे, तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे कसे आले? चाल दे काय करणार. आई जाऊ दे ना, ओ गरीब आहे तो. काही चुकलं असेल तर आम्ही माफी मागतो. माफी? ये चिकन्या, माफी तर मागायलाच लागेल तुम्हाला. ते काय रे, तुम्ही काय भाऊ लागतं का तिच्या? डायरेक्ट मिरवणूक घेऊन रे माझ्या घरी. जाऊ दे ना भाई, हवं तर मी तुमच्या पाया पडतो. ये बॉडी बिल्डर, पाया पडणार तू माझ्या? पाया पडतो? ठीक आहे, पड पाया. एक मिनिट, तुझा पाया पडायचा. हा हा, भुरटा चोर आहे ना, तो पाया पडेल माझा. चल पाया पड. अरे नाक घास, पाया चाट. तू तू आणि तू निघा. हा एकटा थांबेल फक्त. ऐकायला काय, तुम्ही तिघांनी निघायचं. कार्तिक, आपण उगाच बाहेर आलोय, आता काय तो राजूला सोडत नाही का? तो बोलला ना राजूशी बोलतो आणि कविताला पण सोडतो म्हणून. अरे तुम्ही पाहिलेत नाही का तो राजूकडे कसा बघत होता? जाम येडी खोपडी येतो. मला आता भीतीच वाटायला लागली. त्याने राजूला ठोकला तर? समजलं का रे? समजलं ना? आणि समजा ही गोष्ट कुणाला कळली तर तुझ्या छातीत नाहीतर कपाळावर नाही सांगणार. तेच तुझ्यासाठी योग्य असेल, कळलं ना? नाही सांगणार. चल, हॅलो, काय रे झोपला होता काय? फोन नाही उचलताय तुला? निड ऐक, त्या पोरीला घेऊ दे लवकर. ठीक आहे, घेऊन जा तिला. उद्या सकाळी 11 वाजता यायचं, कळलं? चल चल चल, निघ निघ चल. जीवन एक संघर्ष. राजू काय बोलला तो?
कविता कुठे सोडणार आहे ना तू तिला? हो येते ती इथेच 5 मिनिटात. राजू अरे काय झालं, तुझा चेहरा असा घाबरलेला का दिसतोय? नाही काही नाही. आई राजू तू रडतोयस? अरे तुम्ही त्याचे मित्र आहात ना, मग समजवा ना त्याला. गजच रडतोय हा. मग काय करणार, तुझ्यावर खूप जीव आहे ना त्याचा. त्या गजाने तुला डांबून ठेवल्यापासून अगदी वेडा पिसा झाला होता तो. रडणार नाही तर काय राजू, आपण चल घरी जाऊया. ताई ये तुम्ही, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ सर्व काही व्यवस्थित होईल आणि हे बघ मी तुला दर महिन्याला पैसे देत जाईन, ठीक आहे? काळजी घे. राजू राजू चुकलं माझं, मला माफ कर. माफी? कसली माफी, चूक तर माझीच होती. ताई अगं मी काहीच काम करत नव्हतो म्हणून तर तुझ्यावर अशी वेळ आली. अगं ताई तू कशी आहेस हे मी ओळखत नाही का? मला लहानाचं मोठं केलंस, आईसारखं प्रेम दिलंस. ताई अगं तू मला खूप सांभाळलंस. पण ताई आता बस झालं, आता यापुढे मी तुला थोडा सुद्धा त्रास देणार नाहीये. येतो मी. राजू अरे इतके दिवस बाहेर राहिलास, तुला आमची आठवण वगैरे येत नाही का? राजू अरे चुकलं रे माझं, अरे मी बाप आहे तुझा. हे बघ राजू, हे बघ या हाताने तुला घराच्या बाहेर काढलं ना, हे बघ तेच हात मी जोडतो. पण तू घरातन बाहेर जाऊ नकोस. हे बघ राजू, हे बघ तुझ्यासमोर तुझा बाप हात जोडून उभा आहे. हे बघ इथनं पुढे मी कधी कोणाला शिवीगाळ करणार नाही, भांडणं करणार नाही. तू म्हणशील ना तसंच वागेल, अगदी तसंच वागेल. पण तू आम्हाला सोडून जाऊ नकोस रे. अरे मला तरी तुमच्या दोघांशिवाय कोणी आहे का रे? राजू मला माफ कर रे, मला माफ कर राजू, मला माफ कर. मी चुकलो रे, मी परत असं नाही वागणार, नाही वागणार राजू, मी परत असं नाही वागणार. मला सोडून नको जाऊस रे, नको जाऊस. हे बघ मी तुझ्या बहिणीला सोडून देतो, सोडलं तिला चल. पण माझी एक अट आहे. मला सांग तू तुझ्या बहिणीसाठी काय करू शकतोस? साहेब तुमच्यासाठी मी काही करायला तयार आहे, तर माझ्या बहिणीला सोडून दे. ठीक आहे सोडलं तुझ्या बहिणीला. मला सांग तुला गन चालवता येते का? गन? हे बघ जर्मन मेड आहे का हे, याचं लॉक हे असं ओपन करायचं, मग याची लोड करायची, ट्रिगरवर बोट ठेवायचं,
ट्रिगर ओढायचा. वेळ खालास बस एवढंच करायचं. थोडा म्हणजे नेमकं मला काय करायचंय? तुला एकाच गेम करायचा. गेम नाही, मला नाही जमणार. अहो साहेब, काहीतरी दुसरं काम सांगा ना. दुसरं काम? दुसरं काम असं की मग तू तुझ्या बहिणीला विसर. विसरून जा की तुझी बहीण होती, सुंदर होती, खूप छान होती, विसरून जाय. काय होईल, यात एक गोळी कमी होईल फक्त. नाहीतरी मला तुझ्या बहिणीचा तसा कंटाळा झालेला आहे. साहेब असं करू नका. साहेब तुमच्या पाया पडतो. साहेब असं करू नका. नको ना, मी सांगतो तसं करायचं. माझा माणूस सांगेल त्याच्या समोर जाऊन उभा राहायचं. रिव्हॉल्वर घ्यायची आणि त्याच्या छातीत नाहीतर कपाळावर गोळी घालायची. कुठे? कपाळावर किंवा छातीत? कपाळावर किंवा छातीत? हा, त्याच्या कपाळावर नाहीतर छातीवर. मला आता नोकरी मिळणार नाही. त्या माणसाने मला फसवलं. तो माणूस बुरटा निघाला. काय? तुझ्या रश्मी वहिनीचा स्वभाव पहिल्यापासूनच असा आहे. नाही बाबा, पण काही दिवसापासून तिची चिडचिड जरा जास्तच वाढत चालली आहे. हे बघ रितेश, तिला समज द्यायला पाहिजे. आवाज आईला तिचा स्वभाव माहिती आहे म्हणून ठीक आहे. उद्यावरून प्रिया या घरात आली आणि तिला वहिनी काय बोलली तर